गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, श्री पवार सर मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द नेकलेस हा लेसन पाहणार आहोत, इंग्लिश वर्कशॉप पार्ट फर्स्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वप्रथम लर्न इंग्लिश विथ पवार सर या चॅनलवर जा आणि तुम्हाला जर अनेक व्हिडिओ पाहिजे असतील तर ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर कृपया तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्यायला विसरू नका, जेणेकरून तुमचा खूप या ठिकाणी मोठा फायदा होईल आणि त्यामुळे तुमची इंग्लिशसुद्धा इम्प्रूव्हमेंट होईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्वेश्चन बघूया. रीड इच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड. राईट हू सेड इट अँड हा अँड टू होम. तर आपल्याला खालील वाक्य मोठ्याने वाचा आणि कोण कोणास म्हणालं असं आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, लुक हिअर समथिंग फॉर यू. बघ, इथं तुझ्यासाठी काहीतरी आहे. मॅथेल्डीज हजबंड सेड टू मॅथेल्डी. वाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन. मॅथेल्डीज हजबंड सेड टू मॅथेल्डी. आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी. मॅथेल्डीज सेड टू मॅथेल्डीज हजबंड. देन नेक्स्ट क्वेश्चन, चूज माय डियर. मॅडम फॉरेस्टियर सेड टू मॅथेल्डी. यू हॅव नथिंग एल्स. मॅथेल्डी सेड टू मॅडम फॉरेस्टियर. देन नेक्स्ट क्वेश्चन, वुड यू लेंड मी धीस जस्ट धीस. वुड यू लेंड मी जस्ट धीस. मॅथेल्डी सेड टू मॅडम फॉरेस्टियर. वॉट हाऊ दॅट्स इम्पॉसिबल. मॅथेल्डीज हजबंड सेड टू मॅथ्यू. लाईन्स अबाउट वॉट मॅथेल्डी हॅड अँड वॉट सी ड्रीम्ड अबाउट. राईट अ फ्यू लाईन्स अबाउट वॉट मॅथेल्डी हॅड and what she dreamt about. Mathilde lived in a shabby, poorly furnished house. Mathilde eka garib asha gharamadhe rahili. She had plain dress ani tila atishay sadhe sadhe dress hote and no jewels, dagdagine navte. As it was difficult to afford better thing ani tila kutlyahi goshti parvadat navtya. She dreamt of a grand palatial mansion ani tina atishay swapna pahila की राजवाड्यासारख्या घरांचं, विथ अ व्हॉस्ट रूम आणि प्रचंड मोठ्या रूम असाव्यात असं तिला वाटत होतं. अँड इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स फॉर परफ्युम्ड आफ्टरनून चॅट्स विथ क्लोज फ्रेंड. आणि तिला वाटत होतं की आपल्या जवळच्या मित्रांना बोलवावं आणि गप्पा गोष्टी कराव्यात. शी वॉन्टेड टू बी इन्व्हाइट अँड सॉट आफ्टर. नेक्स्ट, वॉट राईट वॉट यू थिंक अबाउट द फॉलोइंग थॉट्स अँड ॲक्शन ऑफ मॅथेल्डी. तर मॅथेल्डीचा ॲक्शन आपल्याला सांगायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर मॅथेल्डी वॉज सॅड बिकॉज शी डीड नॉट गेट एनी लक्झरीज. मॅथेल्डी दुःखी होती कारण तिला कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी लक्झरीज मिळाल्या नव्हत्या, म्हणजे सोयीसुविधा मिळालेल्या नव्हत्या. आन्सर, मॅथेल्डी वॉज ऑलवेज सॅड बिकॉज शी थॉट दॅट शी मस्ट बी रिच. मॅथेल्डीला नेहमी वाटायचं की आपण श्रीमंत असावं. शी ड्रीम्ड ऑफ मॅन्शन अँड वॉश रूम्स. तर तिनं अतिशय मोठ्या घराचं स्वप्न पाहिलं आणि प्रचंड रूमचं, बॉल्स अँड ज्वेल्स. आणि एवढंच नाही तर तिला वाटत होतं की सुंदर आपल्याला दागदागिने असावेत आणि ड्रेस असावेत. बट डीड नॉट हॅव एनी ऑफ दॅट. पण त्यापैकी तिच्याकडे काहीच नव्हतं. आय थिंक दॅट, मला असं वाटतं, मॅथेल्डी कुड हॅव बीन हॅपियर इफ शी फोकस ऑन द पॉझिटिव्ह थिंग. आणि मला वाटतं की मॅथेल्डीनं जर तिच्या सकारात्मक गोष्टीकडे लक्ष दिलं असतं तर नक्कीच तिला जीवनात काहीतरी मिळालं असतं, लाईक अ लव्हिंग हजबंड. आणि जो प्रेमळ अशा प्रकारचा पती होता त्याच्याकडे जरी लक्ष दिलं असतं ते तिचा फायदा झाला असता. टू थिंक अबाउट द फॉलोइंग थॉट्स अँड ॲक्शन ऑफ मॅथेल्डी. मॅथेल्डी फेल दॅट हर हाऊस वॉज शॅबी अँड पुअरली फर्निश्ड. मॅथेल्डीला वाटलं की आपलं घर अतिशय साधं आणि पुअरली फर्निश्ड आहे, असं का वाटलं असेल. आणि त्याची ॲक्शन काय झाली आहे, तर मॅथेल्डी मॅरिड अ मायनर ऑफिशियल ऑफ द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. तर मॅथेल्डी हिनं अतिशय खालच्या दर्जाच्या माणसासोबत या ठिकाणी लग्न केलं होतं, म्हणजे याचा अर्थ कार्यालयामध्ये जो काही त्याचा दर्जा खूप कमी होता अशा माणसासोबत लग्न केलं होतं. हु कुड ओनली अफोर्ड अ सिम्पल हाऊस. आणि जेणेकरून त्याला या ठिकाणी फक्त साधं घर परवडू शकत होतं. सिन्स आर एक्सपेक्टेशन वेअर हाय. आणि परंतु तिच्या ज्या अपेक्षा होत्या त्या खूप उंचावलेल्या होत्या. शी फेल दॅट द हाऊस वॉज शॅबी अँड पुअरली फर्निश्ड. आणि तिला वाटलं की हे जे घर आहे ते अतिशय नीटनेटकं नाही आहे आणि चांगल्या दर्जाचं नाही आहे.
अकॉर्डिंग टू मी, मला असं वाटतं मॅथिल्डी शुडंट हॅव लुकड ॲट हर हाऊस. मॅथिल्डीनं तिच्या घराकडं पाहिलं नव्हतं पाहिजे. तर मला वाटतं की मॅथिल्डीनं तिच्या घराकडे पाहिला असती तर या ठिकाणी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की शी कुड हॅव डेकोरेटेड हर हाऊस विथ अ हँडसम ऑब्जेक्ट टू मेक इट लुक मोर ब्युटिफुल. आणि वेगवेगळ्या वस्तूच्या सहाय्यानं ती नक्कीच घर चांगलं सुधरू शकली असती. नेक्स्ट, मॅथिल्डी वॉन्टेड अदर पीपल टू इन्वे हर. मॅथिल्डीला असं का वाटत होतं की दुसऱ्या व्यक्तीकडं मत्सर करावा? तर मॅथिल्डी वॉन्टेड अदर पीपल टू इन्वे हर. मॅथिल्डीला असं वाटत होतं की दुसरे लोक तिचा मत्सर करतात, कारण बिकॉज शी हॅड अ सेन्स ऑफ बिईंग बेटर दॅन अदर, कारण तिच्याकडे इतरांपेक्षा सर्व गोष्टी जास्त होत्या. शी वॉन्टेड टू हॅव अ लक्झरीज, आणि तिला आपलं जीवन अतिशय भव्य दिव्य जगावंसं वाटत होतं. अँड वॉन्टेड टू शो ऑफ हर पोजेशन टू अदर. एवढंच नाही तर आपली मालमत्ता जी आहे किंवा संपत्ती आहे तिचं प्रदर्शन करावं, इतरांना दाखवावं असं तिला वाटायचं. पण आय थिंक मॅथिल्डी शूड हॅव विश्ड टू बी रिस्पेक्ट इन्स्टेड ऑफ इन्व्हाइट. म्हणजे दुसऱ्याचं, मला असं वाटतं की तिनं दुसऱ्याचा तिरस्कार करण्यापेक्षा तिनं तिचा आदर करायला पाहिजे होता. वॉज नॉट हॅपी टू सी द इन्व्हिटेशन. मॅथिल्डी इन्व्हिटेशन पाहून आनंदी का झाली नाही? मॅथिल्डी वॉज नॉट हॅपी टू से द इन्व्हिटेशन बिकॉज शी डीड नॉट हॅव अ गुड ड्रेस, कारण तिच्याकडे चांगल्या प्रकारचा ड्रेस नव्हता. ब्युटिफुल अँड एक्सपेन्सिव्ह ओर्नामेंट टू वेअर, आणि चांगले चांगले कपडे घालण्यासाठी आणि महागडे अशा प्रकारचे दागदागिने तिच्याकडे नव्हते. शी वॉन्टेड टू लुक गुड अँड हेन्स शी वॉज डिस्ट्रेस्ड. तिला वाटत होतं की आपण सुंदर दिसावं, पण शी वॉज डिस्ट्रेस्ड, तरीसुद्धा ती हताश झाली होती. अकॉर्डिंग टू मी, माझ्या मते मॅथिल्डी शूड हॅव थॉट, म्हणजे मॅथिल्डीनं विचार करायला पाहिजे होता अबाउट हाऊ बिग अ डील द इन्व्हिटेशन वॉज. म्हणजे जे काही इन्व्हिटेशन होतं ते खूप महत्त्वाचं होतं फॉर हर लविंग हजबंड, कारण तिचा जो या ठिकाणी प्रेमळ पती होता त्याला आलेलं जे इन्व्हिटेशन होतं ते अतिशय चांगल्या प्रकारचं होतं. पण तिनं त्याच्याकडं लक्ष देण्यापेक्षा लक्ष दिलेलं नव्हतं, आणि त्याच्यापेक्षा तिने या ठिकाणी कपड्याकडे याच्याकडे लक्ष दिलं होतं. पण मला वाटतं की तिनं कपड्याकडे याच्याकडे लक्ष द्यायला नव्हतं पाहिजे. नेक्स्ट, मॅथिल्डी वॉन्टेड अ न्यू ड्रेस फॉर हरसेल्फ. मॅथिल्डीला स्वतःसाठी नवीन ड्रेस का पाहिजे होता? की मॅथिल्डी वॉन्टेड टू एन्जॉय द पार्टी. मॅथिल्डीला या ठिकाणी पार्टीमध्ये आनंद घ्यायचा होता. शी वॉन्टेड टू लुक प्रिटी, तिला सुंदर दिसायचं होतं. शी फेल्ड दॅट शूड लुक प्लेन इन अ कंपॅरिझन टू अदर वुमेन इन अ बॉल, अँड सो शी वॉन्टेड अ न्यू अँड ब्युटिफुल ड्रेस. शी फेल्ड दॅट शूड लुक प्लेन, कारण इतर स्त्रियांपेक्षा आपण सुंदर दिसावं असं तिला वाटत होतं. शी वॉन्टेड अ न्यू ब्युटिफुल ड्रेस. इन माय ओपिनियन, माझ्या मतानुसार मॅथिल्डी कुड हॅव बॉट अ न्यू ड्रेस. मॅथिल्डी नवीन ड्रेस घेऊ शकली असती, बट इट कुड हॅव बीन लेस एक्सपेन्सिव्ह, परंतु या ठिकाणी तो महागडा असण्यापेक्षा कमी किमतीचाही असायला पाहिजे होता. येस, नेक्स्ट क्वेश्चन देअर. मॅथिल्डी बॉरोड अ डायमंड नेकलेस फ्रॉम हर फ्रेंड अँड वोर इट टू द पार्टी. मॅथिल्डीनं आपल्या मैत्रिणीकडून एक दागिना घेतला किंवा हिऱ्याचा हार घेतला आणि तो परिधान केला. मॅथिल्डी बॉरोड अ डायमंड नेकलेस फ्रॉम हर फ्रेंड. मॅथिल्डीनं आपल्या मैत्रिणीकडून दागिना उसना घेतला. बिकॉज शी डीड नॉट हॅव एनी ज्वेलरी, कारण तिच्याकडे कुठल्याही प्रकारची ज्वेलरी नव्हती. टू वेअर विथ हर न्यू ड्रेस, आपल्या नवीन ड्रेसवर घालण्यासाठी तिच्याकडे कुठलीही ज्वेलरी नव्हती. इन माय ओपिनियन, माझ्या मतानुसार शी कुड हॅव जस्ट ओन द ड्रेस. माझ्या मतानुसार तिनं फक्त ड्रेस घालायला पाहिजे होता. पण सिन्स शी वॉज नॅचरली ब्युटिफुल, कारण ती नैसर्गिकरित्या सुंदर होती. शी डीड नॉट नीड एनी ज्वेल टू एनहॅन्स हर ब्युटी, कारण आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी तिला कुठल्याही ड्रेस या ठिकाणी दागदागिन्याची गरज नव्हती. नेक्स्ट, मॅथिल्डी लॉस्ट द नेकलेस. मॅथिल्डीने आपला हार हरवला, तर याचा परिणाम काय झाला किंवा ॲक्शन काय झाली बघा. मॅथिल्डी लॉस्ट द नेकलेस इन द पार्टी ऑर ऑन द वे बॅक होम. जेव्हा मॅथिल्डी पार्टीला गेली होती किंवा घराकडे परतत असताना तिचा हार हरवला. शी वॉज अ ग्रँड सक्सेस ॲट द पार्टी, कारण तिला पार्टीमध्ये अतिशय भव्य यश मिळालं होतं. नो वन लुकड ॲज प्रिटी अँड चार्मिंग ॲज हर, तिच्यासारखं कोणीही या ठिकाणी सुंदर आणि मनमोहक दिसत नव्हतं. बट इन हर ग्लोरी,
पण तिच्या त्या वैभवामध्ये शी बिकम केअरलेस अँड डीड नॉट नोटीस डॅट हर नेकलेस वॉज मिसिंग. आणि शी बिकेम केअरलेस, ती अतिशय निष्काळजी झाली अँड डीड नॉट नोटीस डॅट हर नेकलेस वॉज मिसिंग. आणि तिने ते आपलं जे हार हरवला होता त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आय थिंक मॅथिल्डी शूड हॅव बीन मोअर केअरफुल. मला असं वाटतं की मॅथिल्डीनं जास्त काळजी घ्यायला पाहिजे होती, अँड इस्पेशली सिन्स द नेकलेस बिलॉंग्ड टू हर फ्रेंड. कारण तो नेकलेस होता तो तिचा नव्हता, तो तिच्या मैत्रिणीचा होता आणि त्या मैत्रिणीच्या मालकीचा होता, म्हणून तिने त्याची जास्त काळजी घ्यायला पाहिजे होती. नेक्स्ट क्वेश्चन, प्रिपेअर अ फॉर्मल इन्व्हिटेशन युझिंग द फॉलोइंग फॉर्मॅट. तर विद्यार्थी मित्रांनो, खाली एक फॉर्मॅट देण्यात आलेला आहे, त्याच्या आधारावर आपल्याला इन्व्हिटेशन कार्ड तयार करायचं आहे. मिस्टर अँड मिसेस डॅश सॉलिसिट रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ युअर कंपनी ऑन द ऑकेजन ऑफ द ऑफ देअर ऑन डे डेट व्हेन्यू टाईम. अशा अनेक गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. रिक्वेस्ट लाईक RSVP, नो प्रेझेंट्स प्लीज, प्रेझेंट द्यायची गरज नाही आहे, एक्सेट्रा ॲट द बॉटम आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण आता इन्व्हिटेशन लिहिणार आहोत. तर बघा, मिस्टर अँड मिसेस पवार रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ युअर कंपनी ऑन द ऑकेजन ऑफ 25th ॲनिव्हर्सरी ऑफ देअर वेडिंग ऑन मंडे 10th August 2021, व्हेन्यू वरद गार्डन बसमत रोड परभणी, टाईम 9 PM ऑनवर्ड्स. The dress code for the evening is red for the ladies and black for the gentlemen. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण याचा जो काही इंग्लिश वर्कशॉप आहे तो पाहिलेला आहे. तर पार्ट सेकंड हा सुद्धा आपण इंग्लिश वर्कशॉप तुम्हाला दाखवणार आहोत. तर तुम्हाला 9वीचे जेवढे व्हिडिओ पाहिजे आहेत किंवा ग्रामरचे जेवढे व्हिडिओ पाहिजे आहेत ते तुम्ही लर्न इंग्लिश विथ पवार सर या चॅनलला भेट देऊन तुम्ही लर्न इंग्लिश विथ पवार सर हे जर नाव यूट्यूबला टाकलं तर नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका.